नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मकर संक्रांतीचा सण जवळ आलेला आहे। आपल्याकडे मकर संक्रांतीच्या सणाला धार्मिक महत्त्व खूप आहे। मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांत देवीने शंकरासुराचा नाश केला अशी कथा पुराणात सांगितली जाते। या देवीला अनेक हात आहेत। एखाद्या वाहनावर बसून, वस्त्रालंकार घालून, हातात विविध शस्त्रे घेऊन ती एका दिशेकडून दुसऱ्या दिशेकडे जात असते, असे वर्णन पंचांगात केलेले आहे। संक्रांतीचे हे वर्णन प्रत्येक वर्षी वेगवेगळे असते आणि या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 2023 म्हणजेच येणाऱ्या संक्रांतीचे वर्णन आणि स्वरूप कसे आहे, तसेच या संक्रांतीच्या दिवशी कोणकोणती दाने द्यावीत आणि जन्म नक्षत्रावरून संक्रांतीची फलश्रुती काय आहे हे आपण पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया। पण तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। मित्रमैत्रिणींनो, शनिवार दिनांक 14 जानेवारी 2023 रोजी रात्री 8 वाजता सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे। या दिवशी भोगी आहे। या संक्रांतीचा पुण्यकाळ रविवार दिनांक 15 जानेवारी 2023 रोजी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आहे। सूर्याचे मकर संक्रमण बालव कर्णावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे। तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतलेली आहे। केशराचा टिळा लावलेला आहे। वयाने कुमारी असून बसलेली आहे। वासाकरता जाईचे फूल घेतलेले आहे आणि पायस भक्षण करत आहे। सर्प जाती आहे। भूषणार्थ मोती धारण केलेला आहे। वार नाव राक्षसी व नक्षत्र नाव मंदाकिनी असून सामुदाय मुहूर्त 30 आहेत। दक्षिणेकडून उत्तरेकडे जात आहे व ईशान्य दिशेस पाहत आहे। या संक्रांतीचे फळ, संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील। संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल। संक्रांतीच्या पर्व काळात दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष गवत तोडणे, गाई म्हशींची धार काढणे व कामविषयक सेवन ही कामे करू नयेत। तसेच संक्रांतीच्या पर्व काळात स्त्रियांनी नवे भांडे, गाईला घास, अन्न, तिलपात्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी यथाशक्ती दाने द्यावीत। आता पाहूया जन्म नक्षत्रावरून या संक्रांतीची फळे काय आहेत। हस्त, चित्रा, स्वाती यांना प्रवास योग आहेत। विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा यांना शारीरिक भोग आहेत। श्रवण, धनिष्ठा, शततारका यांना व्यथा आहेत। पूभा, उभा, रेवती, अश्विनी, भरणी, कृत्तिका यांना वस्त्रलाभ होऊ शकतो। रोहिणी, मृग, आद्रा यांचा द्रव्यनाश होऊ शकतो। पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा, पूफाल्गुनी, ऊफाल्गुनी यांना विपुल धनप्राप्ती होऊ शकते। तर मित्रमैत्रिणींनो, ही होती या वर्षीच्या संक्रांतीची संपूर्ण माहिती। तुम्हाला माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून ही माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचेल आणि त्यांना या संक्रांतीचा लाभ घेता येईल। थँक्यू।